मुंबई गोवा महामार्ग उत्तम दर्जाचा झाला तरच कोकणाच्या विकासाला चालना मिळेल, मात्र यासाठी भारत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे। पुन्हा सत्तेत बसण्याचा नैतिक अधिकार या सरकारला राहणार नाही। मुंबई गोवा महामार्गाचे झालेले काम आणि होत असलेले काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहे। चिपळूणला कोसळलेला उड्डाण पूल हे त्याचे उदाहरण आहे। मुंबई गोवा महामार्ग हा केंद्रातील सत्ता भ्रष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरेल असे विधान माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी खेडमध्ये केले आहे। दुर्दैवाने मुंबई गोवा महामार्ग खरं म्हणजे हा मुंबई गोवा महामार्ग हा प्राथमिकता देऊन या महामार्गाला तो पूर्ण होणं गरजेचं होतं, परंतु दुर्दैवाने गेली मला वाटतं आता 14-15 वर्ष व्हायला आली, पंधरा वर्ष व्हायला आली, परंतु हा महामार्ग विविध कारणांमुळे आजही होऊ शकलेला नाही। आणि कामाचा जो दर्जा आहे तो दर्जा सुद्धा अतिशय निकृष्ट प्रकारचा दर्जा आहे, म्हणजे जे झालेलं काम आहे तेही निकृष्ट दर्जाचं आहे। आता लोकांची मानसिकता झाली आहे कसा आहे का असे ना रस्ता होऊ दे अशी मानसिकता झाली आहे, काही करा पण रस्ता करा ही मानसिकता झालेली आहे। आणि या परिस्थितीमध्ये केवळ निकृष्ट दर्जाचं काम म्हणूनच चिपळूणचा तो पूल कोसळला, यापेक्षा दुसरं कारण त्याला काही नाही आहे। कुठल्याही प्रकारचं तांत्रिक किमान सुपरविजन जे हवं ते सुपरविजन सुद्धा दुर्दैवाने या मुंबई गोवा महामार्गावर पाहायला मिळत नाहीये। ठेकेदारांवर सगळं सोडलेलं आहे आणि ठेकेदार मनमर्जीप्रमाणे कामं करतायत आणि त्याच्यामुळे हा महामार्ग अतिशय निकृष्ट दर्जाचा होतोय। रायगडमध्ये आता जे काम सुरू झालंय, जे कॉन्क्रिटीकरण सुरू केलेलं आहे, तो तर म्हणजे एक जगावेगळा प्रकार आहे। असलेल्या डांबरी रस्त्याला फक्त खरवडले आणि त्याच्यावर डायरेक्ट कॉन्क्रीट टाकले। हा प्रकार आता जो पनवेल ते इंदापूर हा जो टप्पा आहे, असलेल्या डांबरी रस्त्याला फक्त खरवडून काढले आणि त्याच्यावरती कॉन्क्रीट टाकलेलं आहे। आता ते कॉन्क्रीट तिथं केलेलं कॉन्क्रीट सुद्धा तुटायला लागले, ही परिस्थिती आहे। म्हणजे इतकं अक्षम्य दुर्लक्ष या मुंबई गोवा महामार्गावर दुर्दैवाने झालेलं आहे आणि त्यामुळे ह्याला जबाबदार असलेलं जे केंद्र सरकार आहे, खरं अधिक सर्वाधिक जबाबदार हे केंद्र सरकारच आहे, पण केंद्र सरकारला अडथळे निर्माण करणं राज्य सरकार सुद्धा आहे आणि त्यामुळे या दोन्ही सरकारांची ही जबाबदारी आहे की आता कुठलीही कारणं न देता, कुठल्याही सबबी न सांगता आणि कोकणातील जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता हा महामार्ग सरकारनं पूर्ण करावा। अपेक्षा करणंच चुकीचं आहे, कारण आत्ताचं जे सरकार आहे केंद्रातलं असो किंवा राज्यातलं असो, यांना सत्ता स्थापनेपलीकडे कशातच रस नाही आहे। केंद्रातलं सरकारसुद्धा 12 महिने निवडणुकीच्या मूडमध्ये असतं आणि राज्यातलं सरकारसुद्धा केवळ सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि त्यामुळे जे लक्ष दिलं गेलं पाहिजे सरकारकडून ते लक्ष आज या विकासाकडे दिलं जात नाही आहे, केवळ घोषणा होत आहेत। प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र कुठेही आपल्याला विकास होताना पाहायला मिळत नाही आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीत पक्षाची भूमिका ही तितकी महत्त्वाची नाही आहे, कारण हा महामार्ग आहे हा संपूर्ण कोकणाच्या भौगोलिक रचनेतील विकासाचा मुक्त मार्ग आहे। जर हा महामार्ग झाला तर खऱ्या अर्थानं कोकणाच्या विकासाला चालना मिळणार आहे। जर अतिशय उत्तम दर्जाचा महामार्ग झाला तर खऱ्या अर्थानं विकासाला चालना इथं मिळणार आहे। त्यामुळे पक्षीय भूमिका तशी गौण आहे, ही जबाबदारी सरकारची आहे आणि विशेष करून केंद्र सरकारची आहे, भारत सरकारची आहे। आणि दुर्दैवानं ही सरकारी पूर्णकर्तामध्ये भारत सरकार हे अपयशी ठरले असं चित्र आहे। आता या कोकणातल्या या महामार्गामुळे आत्ता मानसिकता अशी तयार झालेली आहे की जे आज सत्तेत आहेत त्यांना पुन्हा सत्तेवरती बसण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही।
कारण जी चेष्टा 17 वर्ष या मुंबई गोवा महामार्गाची होते आणि त्यामुळे कदाचित हा गोवा महामार्ग या केंद्रातल्या सत्तेला सुद्धा सत्ता भ्रष्ट करायला कारण ठरेल अशी स्थिती आज कोकणात आहे।